तर ग्रेव्हीसाठी आता कांदा कापलेला आहे, इकडं ओलं खोबरं, सुकं खोबरं, अजून तीळ काजू, तर आम्ही सर्व फॅमिली बसलेलो आहोत आमच्या शिवांश पाटीलचा प्रोजेक्ट तयार करायला. आता पानं वगैरे बाहेरचे आणून काहीतरी ॲनिमल्स वगैरे बनवायचं असा प्रोजेक्ट आहे यांचा. शिवांश थोडा वेळ थांब, सांगते मी. मग ते चिकटत आहे, हे कोणी केलंय? हे ॲनिमल कोणी बनवलेत? हे मी न बनवलं. कोणतं? हे कसं? कसं तू बनवलास? व्हेरी गुड. आणि हे मम्मी. ओके. आणि काय बनवलं? आणि काय बनवलं दाखवलंय तिथे? ते दाखव पहिलाच. त्याच्यात काय बनवलंय ते? अजून बाकी आहे, ॲनिमल लावायचे होते. अजून काय आहे? मराठीचा प्रोजेक्ट. अजून काय आहे? ते फुलपांखरूच दाखव, तिकडे एक ठेवलायच ते. आणि हा आहे त्याचा फुल बटरफ्लाय. बटरफ्लाय आणि मीनं केले. हे मीनं केले, गम फक्त मम्मीन लावले. मी काळा ब्लॅक कलर देऊ त्याला. ब्लॅक कलर. छान छान. कसे झाले प्रोजेक्ट नक्की सांगा? शिवांशने केलेत. मम्मी टिकलो. हा मध्ये गोल. अरे अरे थांब थांब थांब, अजून चिकटलं नाही ते. हा बघ तू चिकटून डोळे काढायचा. थांबा चिकटो करत. बच्चा पाणी पाठीमाग पण एक असेल नाही तर काहीतरी काय नाही कासवला नाही तेवढंच असते. हे कोणते कोणते लिव्स यूज केलेस तू शिवांश? पानं छोटी पानं, मोठी पानं. कसली ही पानं? कसली? कडी पत्त्या. कडी पत्ता, फुलांची. ज्याला माहिती फुलाच्या झाडाची पानं आणि कडी पत्त्याची पानं. सोडा, ही थोडी पिकलेली पानं, ही फ्रेश पानं अशी आणलेली आहेत. छान, व्हेरी गुड. मना पिवळं बी कलर सांगितलं. अजून नेक्स्ट प्रोजेक्ट काय? ऍपलचं ट्री बनवायचं. ऍपल शेतात ट्री बनवण्यासाठी आपल्याला पाहिजे होते ग्लेज पेपर, पण आपल्या गावामध्ये ग्लेज पेपर अवेलेबल नाहीत आणि ब्राऊन आणि ग्रीन कलर मध्ये नाहीयेत. त्यामुळे आपण काय केलंय, प्रोजेक्ट पेपर घेतलेत येलो कलरचा होता तो आणि त्याला कलर केलेला. तू केलास? शिवांश ने केलाय. आणि शेता इथून कट करायचं आणि याला हे याच थँक यू बाळा, हे छोटं झालंय म्हणून आपण हे मोठं केलंय. हा झालेला आहे याचा ॲपलचा ट्री. ॲपलचा ट्री असा असतोय, असू दे कसा. याला अजून ॲपल लावायचे आहेत, याला कलर करायला लागणार ना ग्रीन, सॉरी रेड कलर. असंच असतंय ना ते ॲपल. ॲपल थांबळा. तर एकदा केले गुलाबजामुन, आता सारखे गुलाबजामुन काय, कारण आम्हाला कस्टमर म्हणतायत ते श्रीखंड आम्रखंडापेक्षा गुलाबजामुन द्या. त्यांना ते आवडायला लागलेत. घरी बनवलेले त्याच्यामुळे बऱ्याच लोकांची स्वीट मध्ये हेच पाहिजे है ना. आणि आपले एक्स्ट्रा पण जातात ना, आवडतात लोकांना, त्यामुळे ग्राहक मागतात म्हटल्यानंतर द्यायला पाहिजेच. त्यामुळे आता आपण घरी बनवलेत हे गुलाबजामुन. कसे दिसतायत कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तर ग्रेव्हीसाठी आता कांदा कापलेला आहे, इकडं ओलं खोबरं, सुकं खोबरं, अजून तीळ काजू कणी मगज बॉईल कराय ठेवायचे आहेत. साहेबांची बिघडलेली आहे तब्येत. ही आपली ग्रेव्ही झालेली आहे तयार आणि आता जेवणाला सुरुवात करायची आहे. चिकनची ऑर्डर दिली आहे, चिकन येईल त्याच्यानंतर मग बाकीचं जेवण आपण कम्प्लीट करणार. पहिल्यांदा शाकाहारीपासून सुरुवात करायची आहे. सोलकडी वगैरे पण बनवायची आहे, बरेचसं काम आहे. मित्रांनो, हा जो परिसर दिसतोय तुम्हाला तो आहे हॉटेलच्या बाजूची सर्व शेती. इथून ती झाडाची मोठी दिसत ना तिकडून तसा ओढा गेलेला आहे. त्या ओढ्याच्या पलीकडं आहे दुसरं गाव पिंपळगाव आणि त्या ओढ्याच्या अलीकडं आहे ते आमचं गाव आहे आणि इथून हे असा सरळ ओढा तिकडे गेलेला आहे.
तर ते सर्व आमची शेती आहे गाववाल्यांची, आमची म्हणजे तुम्ही म्हणाल माझी पर्सनली असं नाही, पर्सनल शेती नाही, ती गाववाल्यांची आहे. आणि कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे रात्रीचं मोर वगैरे आरडण्याचा जो आवाज येतो आहे तुम्हाला, तो ॲक्च्युली असतोय एकतर ह्या हे जे मोठं डांबाच्या पुढचं झाड दिसतंय तिथे, नाहीतर ती जी झाड आहे तिथे असतो तो मोर. व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला कसं आता 5 दरम्यान मला इथे येऊन त्याचा व्हिडिओ एखाद्या वेळेला करता येईल. ज्यावेळी ह्या भुईमूग वगैरे कमी होता, ते भात वगैरे उंचीला कमी होतं, त्यावेळी ते दिसायचे सर. पण आता तिकडचं ते सोयाबीन इकडं यांनी लावलेलं सोयाबीन आहे, भुईमूग आहे, तिकडे भात आहे, ऊस आहे, आणि ह्या सर्व गवत वगैरे पण वाढले आणि याच्यामुळे ते दिसत नाही मोर आलेला. रात्री संध्याकाळचं ओरडण्याचा आवाज मोराचा येतो, म्हणजे नक्की इथं मोर आहेत. आणि इथं ओढा जिथं असतो पाण्याचा प्रवाह असतो, मोरांना जिथं लपण्यासाठी बऱ्यापैकी झाडे असते तिथं ते असतातच, त्यामुळे त्यांना ते परवाच्या व्हिडिओमध्ये ओरडण्याचा आवाज येत होता. ते म्हणून ते कॉमेंट एक होती मोर आहेत का म्हणून, तर हो आहेत, आणि म्हणलं तेच कुठे असतं ते तुम्हाला दाखवावं. मला व्हिडिओ करता आला कधी तर नक्कीच करेन. 3 चिकन फ्रायची ऑर्डर आहे. त्यानंतर नेक्स्ट ऑर्डर आपली 2 चिकन फ्रायचे आहे, ताटं तयार झालेले आहे. तर ह्या ताटांना हवी आहे बटर रोटी, बटर रोटी तयार होते. बाकी आपण बटर रोटी ताटाला 2 देतो. ही आपली लागली बटर रोटी आणि ही ताटं पिकअप होत आहेत. ताटं गेले त्यांचा राईस देतोय आपण. राईस थोडासा थंड झाला होता, तो आता गरम करायला चालू आहे. बाकी आता लाईट गेलेली आहे, फोन केला होता लोड शेडिंग आहे म्हणून सांगितलं आहे. आता ऑर्डर आहे आपल्याकडं आणि परत 4 चिकन ताटायचे आहे, त्याच्यानंतर 2 पार्सल आहे. तर पार्सल पहिला देऊ आणि चिकन ताटं करूया. लाईट नाही आहे त्याच्यामध्ये, तर मोबाईलचं टॉर्च घेऊन रोट्या मारायला चालू जातं. याच्यातली एक रोटी फाटली आहे बघा, तिथे जळाली, ती पूर्ण शिजून काढू दे म्हणजे कुत्र्याला वगैरे घालायला गावते. आता रोट्या मारायला चालूच आहेत. ही ती रोटी जी पहिल्यांदा आपण बिना टॉर्चची मारली होती आणि ती फाटली. मित्रांनो, रात्रीचे 12:30 वाजले, क्लोजिंग झालेले आहे. आज होता गुरुवार आणि गुरुवारी आपल्याला थोडंसं ग्राहक कमी असतं आणि आता लोडशेडिंगमुळे बरेच म्हणजे 1-2 तास लाईट नव्हती, चार्जिंगचे बल्ब होते आपल्याकडे, ऑर्डर होत्या गेल्या. पण आज असा विषय झाला की काल आपल्याकडे जो नवीन आता 2 झालं जो नवीन मेंबर येतो तो अचानक आज आलेला नाही आहे, कारण तब्येत बिघडली आहे. ते पण मी 6-6:30 वाजता त्यांना फोन केल्यानंतर समजलं की ते येणार नाही म्हणून. ते म्हणले फोन करायचा होता पण बॅलेन्स नाही मोबाईलमध्ये, त्याच्यामुळे फोन नाही करू शकलो. मग त्याच्यानंतर मग कसं झालं, आम्ही आता एखादा स्टाफ येणार म्हणणं, आता त्याच्या वाटणीची जी कामं असते ती पेंडिंग असतात आणि तो एखाद्या वेळेला एकदम लास्ट मुवमेंटला येणार नाही म्हटलं की ते मग कामाचा लोड येतो. मग ते ज्यावेळी नाही येणार म्हणून सांगितलं त्यावेळी मग बाहेरचा सेटअप लावणं किंवा बाकीचे सर्व कामं करून ठेवणं, पूर्वतयारी करून ठेवणं जेवणाची वगैरे या सर्व कामासाठी चालू केलं, त्याच्यामुळे बरेचसे व्हिडिओ करायला भेटले नाहीत. आज ऑर्डरी आल्या, पार्सलचे पण होते ऑर्डरी, पण त्या पार्सलच्या ऑर्डरीचं पण व्हिडिओ करायला मिळाले नाहीत मला, कारण अचानक प्लॅन पूर्ण चेंज झाला. आपण तयारी करून ठेवली होती वेगळी, झालं वेगळं, एक स्टाफ नाही आला आपल्याकडे. म्हणजे स्टाफचं पण महत्त्व किती आहे, माणसाचं मनुष्यबळाचं महत्त्व पण एवढंच आहे. एखाद्याचं काम दुसऱ्याच्या अंगावर पडल्यानंतर थोडासा तरी त्रास होतो, काम ओव्हरलोड वाढतो. आणि अचानक ज्यावेळी एकदम 6:30-7:15 समजते, म्हणजे त्यावेळी 15 लगेच आपलं हॉटेल चालू होणार होतं आणि अशा वेळेत मग ती बरीचशी गडबड होते, त्यामुळे व्हिडिओ झालेले नाही आहेत. बाकी आज गुरुवार होता त्याच्यामुळे बिझनेस कमी आहे होता. आता गणपती विसर्जन झाल्यानंतर आपण हॉटेल चालू केलं आहे, त्या दिवसापासून कालपर्यंत बिझनेस छानपैकी होता. आज गुरुवार आहे आणि आज थोडासा बिझनेस कमी झाला. गुरुवार शनिवार तुम्हाला माहिती आहे इकडच्या भागामध्ये थोडासा बिझनेस कमीच असतो, असो बाकी जसं एक्सपेक्टेशन होतं जसं असतं रेग्युलर तसंच झालेलं आहे. आणि दसरा झाल्यानंतर मे बी परिस्थिती बदलेल, अजून ग्राहक वाढतील असं वाटतंय, बघू त्यानंतर तुम्हाला ते अपडेट मिळणारच.
बाकी आत्ताचा व्हिडिओ मी इथे संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय.